सतारा ची थोडीफार माहिती तर मला ऑलरेडी आहे. कारण काय आहे की सांगलीमध्ये असतानाही सतारा सांगलीचा कंटिन्युअस कॉम्पिटिशन असतो कोण पहिला यायचे, तर थोडीफार माहिती मला आहे साताराची. त्याच्यासोबत जे आपण प्रश्न विचारला की आढावा घेतला आहे का, तर आज आमचा ॲक्च्युअल चालू होते. कारण काल आमचा संपूर्ण दिवस पालखी ते दोडाव आपले रेव्हेन्यू मिनिस्टर आले होते, त्या सरांच्या सोबत गेला आणि त्याच्यानंतर तिथला संपूर्ण जे आपला रूट आहे ते बघाय बघण्यामध्ये आणि तिथली तयारी करण्यामध्ये गेला. तर आता आजपासून आम्ही प्रत्येक विभागाचे रिव्ह्यू घेणे चालू करतो आहे. आमच्या कार्यशाळेत थोडं असं आहे की आम्ही पहिले सर्व माहिती घेतो सर्व विभागाची सर्व जिल्ह्याची. सांगलीमध्ये सुद्धा आम्ही तसाच केला होता, त्याच्यापूर्वी तसाच होता. आणि त्याच्यानंतर डिसाईड करतो आहे की कुठली गोष्टी त्या पर्टिक्युलर जिल्ह्याची स्ट्रेंथ आहे, कुठली गोष्टी आहे जिथे आपला जास्त काम करायची, जिथून आपला चांगला रिझल्ट मिळू शकतो, आणि कुठली गोष्टी आहे जिथे आपण थोडासा मागे आणि त्याच्यामध्ये विशेष भर देण्याची आहे. तर आम्ही पुढच्या काही दिवस इनफॅक्ट महिनाभर आम्ही याच्यामध्येच देणार झाला होता. पण त्यांनी बघितलं नाही काय आहे, तर प्लान ते तेव्हा त्यांनी तयार केला होता, ते आम्ही एकदा संपूर्ण बघून घेऊ की काय आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू आम्ही. जसं की आम्ही सांगितलं की मागचे 4-5 वर्षामध्ये आपले 3 अधिक जिल्हाधिकारी किंवा 4 जेवढे होते त्याचे जे काही प्लान होते त्याला मी 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून सर्वांना काढण्याचा प्रयत्न करू की त्यांनी काय चांगला केला होता, जेणेकरून मलाही थोडासा इम्प्लिमेंटेशन करण्याचा थोडा एक हेडस्टार्ट मिळू शकते की ऑलरेडी जे काही चांगले काम केलेले आहे त्याच्यामध्ये नवीन मला व्हील इन्व्हेंट करण्याची गरज नाही आहे, त्याला मात्र इम्प्लिमेंट करून घेण्याची गरज आहे. तर त्याला मी नक्की पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. कारण आमचा असा विश्वास आहे की अशा प्रकारच्या गोष्टीवर जर आपण थोडा फोकस केला, स्पेशली टुरिझम सारखी गोष्टी किंवा ॲग्रिकल्चर सारखी, तर लोकांचा जे त्याचे जे इन्कम आहे त्या इन्कममध्ये खूप वाढ होऊ शकते. कारण हे जे मसुरीसारखे जे प्लेसेस आहे किंवा उटीसारखे प्लेसेस आहे तिथे जे प्रत्येक माणूस आहे ते काही पद्धतीने ते टुरिझमवर डिपेंडेंट आहे आणि त्याच्यामुळे त्याची जे जीवनशैली आहे ते चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि आपल्या जिल्ह्यात जे लोक आहेत ते आणखीन पुढे जाऊ शकतात. कारण शेतकरीकडे ते हे स्ट्रॉबेरीसारखे उत्पादन करतात, काही ठिकाणी ऑलिव्हचाही मला माहिती मिळाली चालू केला आहे. तर एक ॲग्रिकल्चर टुरिझम ही एक आपला नवीन गोष्टी आलेली आहे. मुंबईमध्ये रहणारे लोक, पुणेमध्ये रहणारे लोक त्यांना आता तिथून निघून थोडे दिवस निवांत असं शांतीमध्ये जाण्याची इच्छा असते. तर तसंही आपण थोडासा प्रयत्न करू जेणेकरून आपले जे फार्मर्स आहे, आपले शेतकरी आहे, त्यालाही एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम चालू होईल. तसं मी ते प्लान नक्की बघू आणि त्याला लवकरच लवकर जेवढा होऊ शकते इम्प्लिमेंटेशन त्याचं चालू करण्याचा प्रयत्न करू.